सांगलीच्या मराठा समाज भवनात दुर्मिळ नाणी आणि चलनाचे अनोखे असे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सांगलीच्या मराठा समाज भवनात दुर्मिळ नाणी आणि चलनाचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून ते 2018 पर्यंतच्या सर्व चलन नाणी आणि नोटांचा समावेश आहे. या दुर्मिळ नोटा आणि चलनाच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सांगलीतील डेक्कन न्यूरोटिक्स सोसायटीकडून या अनोख्या आणि दुर्मिळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 2600 वर्षापूर्वींची दुर्मिळ नाणी आणि त्यानंतर कशा प्रकारे चलनाचा बदल झाला यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवकाळ तसेच मुघल काळातील नाणी आणि चलनेही या स्पर्धेचे आकर्षण ठरले आहेत. यामध्ये दुर्मिळ आणि ब्रिटिशकालीन नोटांपासून ते आजच्या काळातील नोटांपर्यंतच्या सर्व नोटा या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. 16व्या शतकापासून ते ऐतिहासिक काळापर्यंत सर्व नाणी, मुद्रा आणि सिक्के याचाही या प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनातील दुर्मिळ नाणी, चलन ही एक सांगलीकर जनतेला मोठी पर्वणी आहे. स्वाती प्रदीप कुमार हाके, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज. इथं मी अर्थशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आम्ही अर्थशास्त्र मुलांना शिकवत असताना पैसा किंवा मनी, बँकिंग, फायनान्स यासारखे विषय शिकवतो आणि या विषयांमध्ये आम्ही पैशाचा विकास कसा झाला, डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ मनी हा भाग शिकवतो. पण तो पुस्तकाच्या माध्यमातून शिकवत असताना फक्त सुरुवातीला पैसा, कच्चे धातू पैसा म्हणून वापरले गेले किंवा वस्तू पैसा, धातू पैसा, त्याचबरोबर नोटा आणि तिथपासून ते आत्ताचा कॅशलेस इकॉनॉमीपर्यंतचा प्रवास आम्ही शिकवतो. पण पुस्तकाच्या माध्यमातून हा सगळा भाग शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या फारसं लक्षात येत नाही. त्यामुळे जिथं कुठं अशी प्रदर्शनं आयोजित केली जातात त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पैशाचा विकास कसा झाला आपल्या देशामध्ये तो बघायला मिळतो. आज डेक्कन युनिव्हर्सिटी सोसायटी यांच्या वतीनं मराठा समाज भवन इथं हे जे प्रदर्शन आयोजित आहे त्या प्रदर्शनाला आम्ही आमच्या महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या वतीनं विद्यार्थ्यांची भेट आयोजित केलेली आहे. या प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना अगदी कच्च्या स्वरूपातील धातूची नाणी, त्याचबरोबर शिवकालीन नाणी, मुघलकालीन नाणी, भारतात जे वेगवेगळे साम्राज्य होऊन गेले प्रत्येक साम्राज्यामध्ये कशा प्रकारची नाणी डेव्हलप केली, त्या नाण्यांचं वैशिष्ट्य काय किंवा नाण्यांवरती जी वेगवेगळी मूल्यं कोरलेली आहेत, नाण्यांवर काही चित्र आहेत, या चित्रांचा अर्थ काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला किंवा ही सगळीच माहिती आम्हाला इथं मिळाली आणि हे जे प्रदर्शन आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला खूपच उपयुक्त ठरलं. अशी प्रदर्शनं आयोजित करणाऱ्या ह्या संस्था ज्या आहेत या संस्थांचं मी खरंच महाविद्यालयाच्या वतीनं आणि एक नागरिक म्हणूनसुद्धा आभार मानते. कारण आजकाल हे दुर्मिळ नाणी पाहायला मिळणं खरंच खूप भाग्याचं मानते मी आणि असं प्रदर्शन त्यांनी वारंवार आयोजित करावं आणि देशातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा असं मी या एक ठिकाणी माझं मत मानते. नाव सांगा आणि नेमकं हे प्रदर्शन काय ते सांगा. नमस्कार, मी राहुल देवल, डेक्कन न्यूमिस्मॅटिक सोसायटी सांगली ही आमची एक संस्था आहे जी जुनी नाणी आणि नोटा कलेक्ट करून इतिहासाची जपणूक करते आणि भविष्यकाळामध्ये हा जो इतिहासाचा ठेवा आहे तो भविष्यकाळातल्या पिढीसाठी उपलब्ध करून देते. तर आम्ही सगळे जे मेंबर आहोत ते या सर्व मेंबर्स मिळून हे कलेक्शन आहे आणि आपल्या भारताला नाणेकशास्त्राचा मोठा इतिहास आहे. 2600 वर्षापासूनची नाणी आपल्याकडं इथं उपलब्ध आहेत. तर ह्या प्रदर्शनात अगदी जुन्या काळापासून म्हणजे सुमारे 2600 वर्षापासून ते आजपर्यंतच्या रिपब्लिक इंडियापर्यंतची नाणी ही सर्व सदस्यांची बघायला उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ज्या राज्यसत्ता झाल्या तर त्या सर्व राज्यसत्तांची चांदी, सोने, तांबी, विविध धातूमधली आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक मूल्य असलेली नाणी या ठिकाणी आपल्याला बघण्याला उपलब्ध आहेत.